रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बालगंगा धरणाला गेली 14 वर्ष होत आली आहेत, तरी सुद्धा बालगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न हे मात्र सुटले नाही आहेत. या बालगंगा धरणात 6 ग्रामपंचायत हद्दीमध्ये 9 महसूल गावं आणि 13 आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. यामध्ये प्रकल्पग्रस्तांचे अनेक समस्या असल्यानं बालगंगा प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचं निराकरण करण्याकरता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बुधवार दिनांक 18 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. तसंच बालगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमधील गावाचं पुनर्वसन करणं, पुनर्वसन आराखडा तयार करणं, कुटुंबपात्र भूखंड करणं, घराच्या किमती ठरवणं, स्वेच्छा पुनर्वसन, बुडीत क्षेत्राबाहेरील जोडरस्ते, पुनर्वसित रस्ते, जमिनीचा सरसकट भाव, आदिवासी दलित यांचे प्लॉट, कोर्ट केसेस मागे घेणं या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बोलताना सांगितलं की प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर प्रश्नमार्गी लावण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच कुटुंबपात्र भूखंड यादीही येत्या 2 महिन्यात तयार करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसंच बालगंगा संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, शिवाजी पाटील, चंद्रकांत होजगे, सुनील जाधव यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत यावेळी भूमिका मांडली.